काही रेसिपी असतात की नाही ह्या अगदी पूर्वीपासून आलेल्या असतात. आपल्या आजोबांना, आपल्या आईवडिलांना, आपल्याला, आपल्या मुलांना, अगदी पणतूपर्यंत सगळ्यांना ह्या रेसिपी आवडत असतात. आणि तीच त्यातलीच एक रेसिपी आज आपण करणार आहोत, पोळीचा कुसखरा. ह्याला काही कोणी फोडणीची पोळीसुद्धा म्हणतात किंवा आणखीने वेगवेगळे नावं असतात, पोळीचे तुकडे पण म्हणतात. पण शेवटी त्याची जी साधारण बेसिक रेसिपी आहे ती एकच आहे. पण ही रेसिपी बघताना आपण नेहमीचा कुसखरा करतो हो की नाही, याच्यात मी असं आणखीन एक गोष्ट टाकली की त्यामुळे त्या कुसखऱ्याची पौष्टिकता वाढेल आणि सघ्यांना ती खूप आवडेल. चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि मस्त छान कुसखरा करूयात. मी संध्याकाळी 4 वाजताचा प्रश्न माझा मिटला. आता पहिल्यांदा आपण कुसखऱ्याकरता तेल घालून घेऊयात. त्याच्यात मोहरी घालूयात. कुसखऱ्याला थोडं तेल जास्त व्यवस्थित लागतं, जास्त म्हणजे इतकं नाही. कमी जर झालं तर तो कुसखरा कोरडा होतो आणि खूप जास्त झालं तर तो जो कुसखरा असतो तो कुरकुरीत होतो. त्यामुळे असं बरोबर मध्यम असं आपण तेल ह्याला वापरायचं. मोहरी तडतडली, आता आपण याच्यात कांदा घालूयात. 2-3 मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता. थोडासा कांद्याचा रंग बदलला. त्याच्यात आता हे हरभरे आहेत बरं का, हे मी सकाळी भिजवले होते, ते आपल्या खलबत्त्याने थोडेसे ठेचलेत आणि ते ह्याच्यात घालणार आहेत. त्यामुळे यांनी एक छान चव पडेल. आणि मुख्य ना हरभरे हे खूप चांगले असतात बरं का, अतिशय कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. असं म्हणतात की दर आठवड्यातनं एकदा दोनदा तरी मुठभर भिजवलेले हरभरे किंवा मुठभर भिजवलेले दाणे, भुईमुगाचे दाणे खावे, म्हणजे कॅल्शियमचे कमी आपल्या शरीरामध्ये होत नाही. आता हे हरभरे, हा कांदा हा या तेलामध्ये परतला जाईल. थोडंसं आपण हिंग घालूयात. कुठलंही पोटभरीचं आपण करतो, कुसखरा म्हणा किंवा फोडणीचा भात म्हणा, त्याच्यात असं मुठभर कुठलेही कडधान्य घालावेत बरं का, त्यामुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि आपोआप मुलांच्या, मोठ्यांच्या, सगळ्यांच्या पोटामध्ये ते जातं. आता याच्यात थोडीशी हळद, लाल तिखट. काही जणांकडे लाल तिखट न वापरत नाहीत, पण आमच्याकडे लाल तिखटाचा जो रंग येतो ना तो जास्त आवडतो, म्हणून मी नेहमी कुसखऱ्यामध्ये लाल तिखट घालते. आता हे झालेलं आहे. आता आपला हा कुसखरा ह्याच्यामध्ये घालून घ्या. कुसखरा म्हणजे काय, कालच्या शिळ्या पोळ्या होत्या, मुद्दामून आजच्याकरता केल्या होत्या आणि त्या तयार झाल्यावर, गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि त्याचा आज हा कुसखरा. याच्यात आपण दाणे घालू शकतो, नंतर मटकी घालू शकतो. असे कुसखरा करायचा वरणं मटकी शेव असं छान घालायचं आणि संध्याकाळचा वन डिश मीलसुद्धा चालू शकतो बरं का. दह्याची वाटी किंवा ताक असेल की झालं का. आता गॅस लहान केला, याच्यावर आपण आता कोथिंबीर घालूयात. चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी साखर. तुम्ही म्हणाल काकू सगळ्यात तुम्ही साखर घालतात, पण काय करणार, मला थोडंसं गोडसर आवडतं. साखरेच्या ऐवजी गूळ घातला तरी चालू शकतं. त्याला एक छान वाफ आली की आपला हरभऱ्याचा कुसखरा तयार झाला. कुसखऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरला आहे. नातवंड प्लेट्स घेऊनसुद्धा उभे आहेत. कधी एकदा कुसखरा मिळतो त्याच्यावर घट्ट दही असेल तर प्रश्न मिटला. चला तर मग नक्की करून बघा. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण बऱ्याच जणांचा मला असा मेसेज आला की तुमचे व्हिडिओज आम्हाला येतच नाही, एकदा बेल आयकॉन दाबून बघा बरं, नक्की व्हिडिओज येतील आणि मला तसं कळवासुद्धा. धन्यवाद.